महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरात सरकारने पळवलेले असताना आता महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांवर गुजरात सरकारचा डोळा असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचाच मुंबईत रोड शो आयोजित करण्यात आलाय. भूपेंद्र पटेल मुंबईतल्या हॉटेल ताजमध्ये एक रोड शो घेत आहेत. व्हायब्रंट गुजरात अंतर्गत हा रोड शो मुंबईत होतोय. पाहूया या संदर्भातलाच हा एक रिपोर्ट. महाराष्ट्रातले गुंतवणूकदार गुजरातला पळवण्याचा डाव. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुंबईत रोड शो. उद्योग पळवले आता गुंतवणूकदारही पळवणार का? महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातनं पळवलेले असताना आता महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांवरही गुजरात सरकारचा डोळा असल्याचं समोर आलंय. गुजरात सरकारनं महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्हायब्रंट गुजरातचा कार्यक्रम हॉटेल ताजमध्ये आयोजित केला होता. भूपेंद्र पटेल यांनी या रोड शो अंतर्गत अनेक उद्योगपतींची भेट घेतली. ठाकरे गटानं व्हायब्रंट गुजरातच्या आयोजनावर कठोर शब्दात टीका केली. या मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय आणि राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम म्हणून तिथे हजर राहतात, हाच का तुमचा अंगार? महाराष्ट्रासाठी तुम्ही जाताय का गुजरातला, अहमदाबादला, लखनौला, दिल्लीला कधी गेलात का? गुजरात सरकारचा हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास तानवेंनी केलाय. आज मुंबईमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री आता आणि दुर्दैवानं असं कळतंय की आपले राज्यातले मंत्री मुख्यमंत्री त्याला हजर राहणार असं कळतंय. खरं खोटं मला माहिती नाही. मला वाटतं ही महाराष्ट्राशी गद्दारी ठरेल, महाराष्ट्राच्या जनतेशी बेमानी ठरेल. मनसेनंही या पळवापळवीचा निषेध केला. बरेचसे महाराष्ट्रातले प्रकल्प आतापर्यंत गुजरात सरकारने घेऊन गेलेले आहेत. अनेक केंद्रीय शासकीय कार्यालय मोठी सुद्धा घेऊन गेलेले आहेत. असं असताना जर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री त्या जी काही गुजरात सरकारची रॅली निघणार आहे इकडच्या इन्व्हेस्टर लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर स्वाभिमान घाण ठेवून मुख्यमंत्री जर त्याच्यामध्ये सामील होत असेल तर यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्हायब्रंट गुजरात रोड शोचं समर्थन केलं. महाराष्ट्र गुजरात म्हणजे भारत पाकिस्तान आहे का असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला. काय संबंध आहे गुजरात महाराष्ट्र वाद पेटण्याचा? शेवटी आपले महाराष्ट्राचे अनेक कार्यक्रम गुजरातमध्ये होतात, गुजरातचे कार्यक्रम महाराष्ट्रात. एकच देश आहे ना, हिंदुस्थान पाकिस्तान आहे का? महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याचं सत्र सुरूच आहे. असं असताना आणखी किती गुंतवणूकदार महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेणार असा सवाल मराठी माणसाकडून विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.